जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं बाबा क्षणा क्षणाला विचार कर, काय क्षणा क्षणाला विचार केला म्हणजे तुझ्या जीवनाचं सार्थक होईल, आणि तू जर तुझ्या जीवनाचं सार्थक करत असेल तर तुझ्या या जन्माला काहीच अर्थ नाही, काय तुझ्या या जन्माला काहीच अर्थ नाही। बघा बरेच लोक बरेच प्रकारचे खिन्न खिन्न क्षेत्र एकच क्षेत्र आलं पण विचार एकच, काय विचाराचं क्षेत्र आलं पण विचार एकच असतो, प्रत्येक जण विचारामध्ये गुंतलेला आहे। कुठल्या विचारामध्ये गुंतलात तुम्ही? फक्त संसाराच्या विचारामध्ये गुंतलात। आपलं हे जीवन फक्त अपेक्षा इच्छा याच्यावर जगलेलं आहे महाराज। आपण काय म्हणतो, आता एकदा मुलाचं लग्न झालं संसार हातातून मुलाच्या हातात द्यायचा, पण पुन्हा काय म्हणणार माहितीये का, एकदा दानवाचं तोंड पाहिलं की संसार माझा सुकल झाला, पुन्हा परत रिटर्न येणार त्याचा विकृत बघितल्यावर माझा संसार सुकल झाला। एवढी अपेक्षा मला लागते हे फक्त इच्छा आशा, माणसाची जी आशा आहे ना ती आशा फक्त या संसारामध्ये गुंतलेली, आणि हा संसार जो आहे या संसारातून आपल्याला बाहेर निघायचं एकच काम आहे। कुठलं? रामकृष्ण हरी महाराज आवाज सुंदर, म्हणून एखादी आवाज महाराज आवाज सुंदर
निसर्गाची देण आहे दादाई काय प्रत्येकाला निसर्गाची देण आहे आता इथं आमचे सतीश दादा देखील आहेत ना माझ्या बरोबर जातात काय त्यांचा आवाज आहे महाराज काय आवाज आहे आवाज आवाजच असतो महाराज आवाज काढायला लागत नाही तो आवाज देवानी दिलेला काढावा लागतो महाराज कारण या आवाजाची देण कोणाला मिळत नाही कोणालाच मिळत नाही पहा मोठे मोठे कथाकार असतात मोठे मोठे भागवताचार्य असतात पण काही लोकांना आवाजच नसतात पण चिंतन मात्र ठास असतं त्यांना ऐकण्यासारखं ऐकण्यासारखं चिंतन असतं असंच कलाकारच होतो महाराज एखादा एखाद्याला आवाज असतो पण चिंतन नसतं एखाद्याच चिंतन असतं पण आवाज नसतो असं काही प्रत्येक भागवतकाराचं प्रत्येक चित्रकार असते बरं का आता माझं का सांगू का बघा मला आवाज आहे पण माझा अभ्यास नाही काय इथं पोहोचाले पण बाहेर पोहोचणार नाही आवाज आहे पण अभ्यास नाही पण माझ्या भगवंताने मला जितकी बुद्धी दिली ना महाराज जितकं मला बोलता येते तितकं बोलायला सांगितले आज तुला भगवान नावामध्ये कीर्तन आहे गायन कर अगर काही पण कर पण लोकांना भक्तीमध्ये या भक्ती रसामध्ये तल्लीन करून टाकलं पाहिजे महाराज पाहिजे का नाही काही लोक भक्ती करतात पण भक्ती करत असताना भक्तीकडे लक्ष नसतं कोणाची सेवा करत असेल तर सेवेकडे लक्ष नसतं आता काय सेवा करण्यामध्ये लक्ष आमची माया माऊलीकडे जाते होय मी आहे कीर्तनामध्ये तुम्हाला बोलत आहे काय हरकत नाही ना होय किती बोलणार लागतंय काय मी काय रानावर पाक राहणारी की काय आज तुम्हालाच बोलायचंय म्हणजे कस काय बघा एखादी माऊली जर पूजेला बसली मला पूजेला बसली समजा आता पहिलं चुली होत्या पहिलं काय होत्या चुली होत्या आता गॅस पेटायचा खटका खटका लावायचा ते झालं चालू त्या चालू झालं पण त्या चालू अवस्थेमध्ये त्या माऊली दूध ठेवलेलं असतं महाराज गरम करून आणि तीच माऊली पूजेला बसलेली असते आणि तेवढ्यातून तिचा परिश्रम म्हणा पिंट्या म्हणा गोट्या म्हणा चिंट्या म्हणा आताची नाव बरं का हे नाव हा तिथून जात असते त्या गॅस पासून दुधापासून जातोय मग त्याला माय म्हणते पूजा करत रे पिंट्या त्या गॅसवर दूध ठेवले बर का ते उतरू जाईल आता मला सांगा माऊली बसले पूजेला चित्त कुठं आहे दुधाकडे आहे महाराज पण हे चित्त कुठं रमलं पाहिजे गोड नाम मिठ पाते गोड गोड नाम मिठ पाते आपण
समस्या आहे महाराज, हे मन हे हृदय इतकं निर्मळ आहे, माझ्या हृदयाला या देहाला एकच आहे का आपल्यामध्ये निर्मळ, बाकी पूर्ण शरीर आपलं नाशिवंत मलमूत्रांचा बाधा आहे, हे इतका कीटकांत झाला घरी कर्म घातलेले रवाडावा दुर्गंधीने आपलं शरीर आहे महाराज, आपल्याला सगळं माहित असत, सगळं माहित असत तरी आपण संसारात पडतो। जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, तुकोबाराय दोन्हीकडून बोलतात, संसारी असावे भजन करावे कधी कधी, भजन करावे वेळोवेळा। जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुम्ही संसार करा, पण संसारात असून नसल्यासारखं राहा, प्रत्येक जण संसार करता तुम्ही संसाराला चिटकून मारात। जर तुम्हाला जसं संसारात तुम्ही जसं चिटकता ना तसं आपल्या भगवंताला चिटका, देव तुमच्या देहाचं सार्थक करत, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल महाराज। जसं आपण चिकाटीने संसार करतो ना तसं चिकाटीने देवाचं चिंतन पण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण पण केलं पाहिजे। बघा कवी दासाने एक सुंदर असं म्हणून लिहिलेलं बघा, संसार में ऐसे रहना ज्यांना आवडेल ते काही वाजवायचे, बघा संसार में ऐसे रहना जैसे मुंह में जीभ रहती है, जीव रहती है कितना भी घी खावे लेकिन चिकनी नहीं होती। संसारात कसं राहिलं पाहिजे, आपली जीभ आहे आहे ना आपल्या तोंडात जीव आहे, एका हिर खवळे तर आता महाराष्ट्र पडून टाकते टाकते की नाही। आपले मोदी सरकार काय केलं त्यांनी, एका जबान आत्ताची आत्ता लॉकडाऊन पडायचं म्हणजे की आज संध्याकाळी सकाळी लवकर कालावर कुठे यावं लागतं, द्यावा लागतो की नाही। पण संसारामध्ये असं ना जसं आपल्या तोंडामध्ये जीव राहते ना, किती जरी चिकट पदार्थ खाल्ला बाबानो, किती जरी चिकट पदार्थ खाल्ला तर जीव चिकट होत नाही, होते का होत नाही। आपण म्हणतो का साबण द्यावा जीव घासायचे, म्हणत नाही, शेवटी आपण असं म्हणतो अहो चिकट पदार्थ खाऊन आमचे हात चिकट झाले, जरा गरम पाणी आणि साबण देतात। बघा इतकी सुंदर जीव आपल्या तोंडामध्ये राहते, तसं तुम्हाला माझं एक सांगणं आहे, जसं आपल्या तोंडामध्ये जीव राहते तसं तुम्ही संसारामध्ये राहा, काय तसं तुम्ही संसारामध्ये राहा। मला म्हणायचं नाही तुम्ही संसार करू नका, काय मला म्हणायचं नाही तुम्ही संसार करू नका, आपण संसार करत असताना देवाला आपल्याच करा, काय देवाला आपल्याच करा, देवाला लागतात काय हो, देव आपल्यासाठी बघता राखे पाया कशी हरिषी करू नाही तुझे हे नाम सपले राम कृष्ण गोविंद वाचे कारण सांगितलं की तू चिंतन करत असताना तेव्हा एकच लागतं, काय लागतं भाव लागतो। देव आपल्यासाठी वैकुंठ सोडून किती द्यायला तयार आहे, ओ
या भावाने या भक्तीने फूल जरी वाहलं फुलाची पाकळी जरी वाहलं तर ते देवाला मान्य आहे. मला पण ते भक्ती पाहिजे ना. भक्ती प्रेमाविना अभंग.